काय असतात इडियम्स प्रश्न कसे विचारले जातात यापर्यंत अजून गेलेलो नाही परंतु विविध इडियम्स कशा स्टडी करतात त्याला कसं आपल्या लाईफशी जोडायचं असतं त्याचा कसा, कसा यूज करायचं असतं हे आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे आजच्या लेक्चर्समध्ये सुद्धा आपण ते स्टडी करणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संगपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय आपल्या या युट्यूब चॅनलवरती जिथं आपण नियमित वेगवेगळ्या भन्नाट अशा इडियम्स आणि फ्रेजेस ज्या आहेत छान 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 इडियम्स आणि फ्रेजेस ज्या आहेत ते आपल्या या चॅनल वरती लर्न करत असतो या सिरीज मधला पुढचा जो भाग आहे तो आज आपण घेणार आहोत चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या इडियम पासून पहिली इडियम आहे फ्यू अँड फार बिटवीन फ्यू अँड फार चा अर्थ काय होतो व्हेरी रियर्स केअर्स और वी कॅन से इनफ्रिक्वेंट काही मोजके थोडस प्रमाण कमी दाखवतो काय दाखवतो प्रमाण कमी जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन द करंट इकॉनॉमिक क्लायमेट आर फ्यू अँड फार बिटवीन कशा आहेत आजच्या मार्केटमध्ये जॉब अपॉर्च्युनिटी कशा आहेत फ्यू अँड फार बिटवीन आहेत मोजक्या आहेत थोड्या आहेत मोजक्या थोड्या या अर्थाने फ्यू अँड फार बिटवीनचा काय केला जातो उपयोग केला जातो एवढा लक्षात घ्यायचा आहे मग दुसरा आहे हिज विजिट्स टू हिज होम टाउन आर फ्यू अँड फार बिटवीन तो घरी कसा जातो अरे कदा म्हणजे फार कमी वेळा जातो मोजक्या वेळेस जातो किती वेळेस मोजक्या वेळेस लक्षात घ्यायचं आहे मोजक्या वेळेस जातो म्हणजे फ्यू अँड फार बिटवीन फिव्ह अँड फार बिटवीन बिकॉज ऑफ हिज एक्सपेंडिंग बिझनेस व्यवसायाचं ओझो वाढतोय व्यवसायाचा व्याप पडतोय त्यामुळे तो फीव अँड फार बिटवीन त्याच्या घरी जातो म्हणजे मोजक्या वेळेला जातो फार कमी वेळा जातो हा त्याचा अर्थ आहे नेक्स्ट वन आहे ऑपॉर्च्युनिटीज लाईक दिस आर फी अँड फार बिटवीन अशा संध्या कशा असतात मोजक्या असतात फार थोड्या थोडक्या असतात मोजक्या किंवा फार थोड्या थोडक्या या अर्थाने सुद्धा आपण त्याला वापरू शकतो थो। थोड्या थोडे थो। थो। थोड़के या अर्थाने वापरू शकतो ठीक आहे इन धिस डेझर्ट रिजन रेन शॉवर्स आर फ्यू अँड फार बिटवीन पाऊस कसा पडतो फार कमी पडतो मोजका पाऊस पडतो एक लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे कसा बोलतो रे तो अरे त्याचे शब्द फ्यू फार अँड बिटवीन असतात लक्षात घ्यायचं आहे असं वापरू शकता तुम्ही फ्यू अँड फार बिटवीन काय रे बाबा त्याचा अभ्यास लक्षात घ्यायचा आहे तो कधी येतो का घरी फी अँड फार बिटवीन येतो अभ्यासात एम पी एस अभ्यास करतोय बँकिंगचा अभ्यास करतोय एस एस सी सीजीएल सी एच एस एल चा अभ्यास करतोय अमक्या ढमक्या परीक्षेचा अभ्यास करतोय म्हणून तो घरी कसा येतो फी अँड फार बिटवीन येतो कसा येतो फी अँड फार बिटवीन आय होप यू आर गेटिंग विदर्भात पाऊस कसा पडतो हेल्टर अँड स्केल्टर पडतो पण ठीक आहे डॅम्स किती आहेत प्रकल्प किती आहेत सिंचनाचे मग ते फ्यू अँड फार बिटवीन आहेत कसे आहेत आहेत लक्षात घ्यायचा सारख्या देशात पाऊस कसा आहे पण तिथं पाऊस पडतो परंतु पाण्याचं नियोजन कसं आहे तिथलं फार अँड बिटवीन लक्षात घ्यायचं आहे तिथं पाऊस जो आहे तो फी अँड फार बिटवीन असतो परंतु तिथं पाण्याचं नियोजन फार छान आहे त्यामुळे तिथं पाणी मुबलक प्रमाणात आहे ओलिदाची शेती तिथे केली जाते आपल्या इथे केली जात नाही का कारण पाण्याचं नियोजन कसं आहे फ्यू अँड फार बिटवीन आहे काय आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे असं तू अँड फार बिटवीन शब्द वापरतो रे म्हणजे मोजके शब्द वापरतो रे बोलायला काय जातं पैसे लागतात का नाही लागत ना मग वापरून टाकायचं दॅट्स इट लेटस्ट ऑन टू द नेक्स्ट वन आता याच फी अँड फार बिटवीन फ्यू अँड फार बिटवीन रेअर अँड स्केअर्स जॉब ऑपॉर्च्युनिटीज आर बिटवीन असं म्हटलेलं आहे इथं बरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटीज बद्दल तर इथं बघा हा तुम्हाला पिक्चर आठवतो का हा चित्रपट आठवतो का तुम्हाला अक्षय कुमार सुनील शेट्टी राजू ठीक आहे बाबू भैया आठवतो का तुम्हाला जॉब आहे का यांच्याकडे जॉब नाही का कारण त्या काळात जॉब ऑपॉर्च्युनिटी त्याही काळात आणि आजच्या काळातही काय झालेलं आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आर फ्यू अँड फार बिटवीन मोजक्या आहेत बघ ते वेगळ्या कामाला लागतात हा सुद्धा इकडे बघा हे साली नोकरी नावाचा चित्रपट आहे हे साली नोकरी मिलेगी नाही नोकरी मिले तो की नाही की नाही चली असा काही अर्थ त्याचा होत नाही मी सहज म्हटलं दॅट मीन्स जॉब ऑपॉर्च्युनिटीज आर कशा आहेत फी वॅन फार बिटवीन आहेत आणि फी व्हॅन फार बिटवीन असल्यामुळे प्रत्येकाला प्रश्न पडायला पडतो की जर जॉब नाही मिळाला तर काय होईल अँड देअर फोर गाईज तुम्हाला बाकी लोकांपेक्षा जास्त वर्क करण्यापेक्षा काय म्हणावं लागेल स्मार्टली वर्क करावं लागेल ते करतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मग इडियम्स आणि फ्रेजेस असं पाठ अंतर करत बसायचं नाही घोकमपट्टी याला स्मार्टली वापरायचं असतं यू शुड यूज दॅम इन युअर डेली लाईफ इन युअर डेली रुटीन मग बघा कशा धनात दन व्होकॅबलरी तुमची चांगली होते लेटेस्ट ऑन टू द नेक्स्ट वन द नेक्स्ट वन इज फुलिश इरॅन मग आता फुलिश इरॅन म्हणजे काय युजलेस अंडरटेकिंग जर तो ते फ्लॉगिंग अ डेड हॉर्स हे दिलेलं आहे ना म्हणजे युजलेस एफर्ट्स काय होते याचा अर्थ युजलेस एफर्ट आय ट्राइड म्हणजेच काय व्यर्थ प्रयत्न याचा अर्थ होते व्यर्थ प्रयत्न व्यर्थ प्रयत्न किंवा निरर्थक प्रयत्न निरथक्राय टू कन्विन्स हिम बट इट टू बी इट हॉर्स प्रूव्हॉगिंग म्हणजे निरर्थक प्रयत्न काय झाले ते माझे काय झाले ते माझे निरर्थक प्रयत्न सिद्ध झाले निरर्थक प्रयत्न झाले एवढं लक्षात घ्यायचं हिज ट्राइंग टू फिक्स दॅट एन्शंट कम्प्युटर फ्रॉम द नाईंटीज नव्वदच्या दशकातलं कम्प्युटर आठवते का तुम्हाला नव्वदच्या दशकातलं कम्प्युटर खूप मोठे असायचे दोन हजारपर्यंत जे कम्प्युटर असायचे त्या काळात समजा आमच्यासारखे कम्प्युटरवर बसायचे कम्प्युटर मॉनिटर हा मोठं झाड्याच्या झाडं मॉनिटर खाली काय पंधरा वीस जी बीचं ते सी पी असायचं त्याच्यामध्ये स्टोरेज असायचे ते फ्लॉपी टाकली जायची डिस्क त्याच्यानंतर आली सी डी मग त्याच्यानंतर डीडी आणि मग त्याच्यानंतर डी सी डी बंदच झालेला आहे ठीक आहे डायरेक्ट त्याच्यात काय दिलेला आहे हार्ड डिस्कस खूप मोठी दिलेली आहे खूप मोठा स्पेस असतो आणि आता तर पेन ड्राईव्ह वगैरेचा उपयोग केला जातो ऑनलाईन खूप झालेला आहे त्यामुळे सीडी आणि डीबीडी अपडेटेड झालेले आहेत असो कम टू द टॉपिक इज ट्राइंग टू फिक्स दॅट एन्शिंट कम्प्युटर फ्रॉम द नाईन्टीज इट इज अ कम्प्लीट फुल सेरँड तो नाईन्टीचं कम्प्युटर दुरुस्त करायला पण राहिला पण कसं आहे इट इज कंप्लीट अ फुल सेरॅण म्हणजे टोटल निरर्थक आहे कम्प्लीट पूर्ण निरर्थक आहे हा त्याचा अर्थ आहे अटेम्प्टिंग टू फाईंड अ शॉर्टकट थ्रू द डेन्स फॉरेस्ट विदाउट अ मॅप इज फुल्स एरॅन यू विल लाइकली गेट लॉस्ट मॅप नाही तुमच्याकडे आणि घनदाट जंगलात जर गेले अमेझॉन सारख्या रस्ता सापडणार आहे का नाही आणि तुम्ही म्हटलो रस्ता सापडलो तर काय होणार आहे ते लाईक फ्लॉगिंग अ डेड हॉर्स किंवा फुल्स एरॅन म्हणजे निरर्थक प्रयत्न होईल एवढं लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे मग आता हा कुठं कुठं वापरू शकता एखाद्याला एखाद्याला तुमचं ऐकायचंच नाही बट यू आर स्टील टू कन्व्हिन्स हिम तुम्हाला माहित आहे तो ऐकणारच नाही मीन्स आर आर यू यू अ अ ठीक ठीक आहे आहे इज इज इट इट त्याच्याशी बोलणं म्हणजे फुल्स इरॅण्ड आहे म्हणजे काय आहे निरर्थक का आहे त्याला काही सांगणं तिला काही सांगणं म्हणजे फुल्स इरॅण्ड आहे म्हणजे काय आहे निरर्थक का आहे ठीक आहे असं बोलताना असं वापरायचं फुल्स इरॅण कुठं वापरू शकत नाही कुठे आपण वापरू शकतो उदाहरणार्थ इथं जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ट्राईंग टू कन्व्हिन्स हिम फॉर समथिंग पण तो कन्व्हिन्स होणार नाही मग याचे प्रयत्न काय होणार आहेत आता इथे प्रयत्न कसे प्रूफ होतील फुल सँड हे प्रयत्न याचे काय होतील प्रूफ होतील एवढं लक्षात घ्यायचं आहे इथं असं जर कम्प्युटर जुनं कम्प्युटर आहे फिक्स करायला पाहतोय टेक्नॉलॉजीज माहीत नाही आउटडेटेड पार्ट झालेला आहे मग याला फिक्स करायचा प्रयत्न केला तर पाठ सापडणार नाही काय ना काय होईल का अर्थ का हे एफर्ट्स कसे आहेत फुल्स इरॅन आहेत म्हणजे निरर्थ काय एवढं लक्षात घ्यायचं आहे नाव लेटेस्ट फाऊल टू एखाद्या गोष्टीच्या जाळ्यात फडणे फसणे किंवा एखाद्या गोष्टीत फसणे चिंगल मे फसना असा हिंदीत त्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा तू अपसेट समोर याचे दोन तीन अर्थ आहेत समजून घ्यायचे तू अपसेट समूहन सो दॅट दे डू नॉट लाईक यू

म्हणजेच काय फॉल टू फॉल फॉल ऑफ ऑफिशियल वू फॉल फाउल ऑफ द मेयर म्हणजे ऑफिशियल वू फॉल फाउल ऑफ द मेयर फाइंड देम सेल एक्झाईल टू द मोस्ट बोरिंग डिपार्टमेंट लक्षात घ्यायचे आहे जर एखाद्यानं मेयरचं ऐकलं नाही हो ना महापहो काय कर मग थांब तुझंही काम करतो तुझं काम करतो म्हणजे तुला तर काय म्हणत नाही असा ट्रान्सफर करतो अशा ठिकाणी तुला काही कामच नाही एकदम बोंबलत बईस तिथं ठीक आहे मग फाउल फॉल फाऊल ऑफ ही फेल फाउल ऑफ द कंपनी स्ट्रिक्ट पॉलिसीज ते काय केलेलं आहे कंपनीच्या स्ट्रिक्ट पॉलिसीज फॉल पौल फाऊल ऑफ तोडल्या मोडल्या आणि त्यामुळेच त्याला काय झालं ऑन इंटरनेट युसेज बाय विजिटिंग अनऑराईज वेबसाईट म्हणजे त्यानं काय झालेलं आहे त्याला शिक्षा काय झालेली आहे कारण त्यानं कंपनीचे रूल काय तोडलेले आहेत कंपनीचे रूल काय केलेले आहेत तोडलेले आहेत ठीक आहे म्हणून त्याला शिक्षा झालेली आहे असं त्याचा काय होतो अर्थ होतो एवढं लक्षात घ्यायचा आहे ऑफन बी पणिश ते केल्यामुळे डोंट फॉल फाऊल ऑफ मुंबई पोलीस मुंबई पोलीसच्या चंगुलमध्ये फसायचं नाही नाही तर झपके देतात डोंट फाउल ऑफ डोंट फॉल फाऊल ऑफ मुंबई पोलीस पुणे पोलीस अकोला पोलीस नगर पोलीस नागपूर पोलीस लातूर पोलीस बेड पोलीस कुठली पोलीस म्हणा नाशिकची म्हणा रायगड सिंधुदुर्ग कुठली म्हणा कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली ती म्हणा डोंट फा डोंट फॉल फाऊल ऑफ एनी पोलीस राईट लेट एस मूव ऑन टू द नेक्स्ट वन आय होप यू अंडरस्टूड इट ते बघून घ्या इफ यू फॉल फाउल ऑफ विल बी पनिश्ड तू ने ऐसा क्यों किया यू फेल फाउल ऑफ यू आर फायर्ड ठीक आहे तसं मुंबई पुलिस यू कॅन सी ओव हिअर लेट एस मूव मूव ऑन टू द नेक्स्ट वन फ्लाय ऑफ द हँडल त्याचा अर्थ होते टू वन स्टेम्पर एखाद्याचं स्वतःवरचं काय सुटणे कंट्रोल सुटणे ताबा सुटणे उगच खूप रागावणे भडकणे किंवा कारण नसताना भडकणे ठीक आहे टू बिकम व्हेरी अँग्री इन अॅन अनरिजनेबल वे म्हणजे पाहिजे त्याच्यापेक्षा म्हणजे गरज नसतानी एखाद्या गोष्टीवर जास्तीच उग रागवणे म्हणजेच काय फ्लाय ऑफ द हँडल ठीक आहे फ्लाय ऑफ द हँडल शी फ्ली ऑफ द हँडल वेन शी डिस्कवर्ड हर प्रोजेक्ट हॅड बिन कॅन्सल विदाउट प्रायर नोटीस तिला नोटीस न देता प्रोजेक्ट कॅन्सल दिला कॅन्सल झाला त्यामुळे काय झालेली आहे की शी फ्ली ऑफ द हँडल तिला खूप राग आलेला आहे डोंट फ्लाय ऑफ द हँडल राग येऊ द्यायचा नाही राग 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 राग, राग आणि भीक माग अशी मराठीत म्हण आहे रागातून काही साध्य होत नाही सो डोंट फ्लाय ऑफ द हँडल हा असा माझा सल्ला आहे डोंट फ्लाय ऑफ द हँडल नेक्स्ट वन आहे ही टेंड्स टू फ्लाय ऑफ द हँडल वेन एव्हर सम वन क्वेश्चन हिज ऑथोरिटी जर कोणी त्याच्या अधिकारावर प्रश्न अधिकारावर प्रश्न चिन्ह निर्माण केलं तर त्यावेळेला ही फ्लाय ऑफ द हँडल त्याला काय होतो राग येतो मला म्हणतोय का असा दोन फ्लाय ऑफ द हँडल त्यानं प्रश्न विचारला विचारू द्या उत्तर द्यायचं असेल तर द्या नाहीतर देऊ नका बट डोंट फ्लाय ऑफ द हँडल माझी बहीण आहे ना माझा भाऊ आहे ना माझा मित्र आहे ना माझा काका का, मामा दादा भाऊ कुठल्याही okay. गोष्टीवर फ्लाय ऑफ द हँडल होतात म्हणजे लगेच रागवतात असा त्याचा अर्थ होतो जिथं वापरायचं तिथं वापरा फ्लाय डोंट फ्लाय ऑफ द हँडल इन पब्लिक विदाऊट एनी रिझन रागवायचं नसतं नेक्स्ट वन हे बघा फ्लाय ऑफ द हँडल कुराड घेऊन लगेच कोट बीठायच्या हाती कुराड आहे शोभते काय ते अनरिजनेबल आहे हे बघा फ्लाय ऑफ द हँडल कसा ओरडतो या कळत नाही का तुला कुठं आहेस कुठे गेलाय समजत नाही का दिस इज नॉट द वे यु नो टू कम्युनिकेट विथ समन ऑर विथ युअर एम्प्लॉय दिस इज द रॉंग डोंट फ्लाय ऑफ डी डोंट फ्लाय ऑफ द हँडल हे बरं दिसत नाही शोभत नाही नेक्स्ट वन नेक्स्ट वन जे आहे फ्रेंच लीव्ह आता फ्रेंच लिव्हचा अर्थ काय होतो फ्रेंच लिव्हचा अर्थ बी अबसेंट विदाऊट परमिशन मग बी अब्सेंट विदाऊट परमिशन ऑर टू लीव अ प्लेस विदाऊट टेकिंग परमिशन विदाउट सेईंग बाय ऑर गुड बाय असं असते विदाउट नोटिफाईंग अदर स्पेशली विदाऊट सेईंग गुड बाय ऑर विदाऊट परमिशन इट इम्प्लाईज अ डिपार्चर दॅट इज ॲब्रप्ट ऑफन डन दिली और इन इनकन्सिडरेटली असं चोरून जाणे असं जाणे ओके काही कोणाला कळू न देणे अशा सारखी अशा सारखं जाणे म्हणजे सुद्धा काय म्हटलं जातं फ्रेंच लिव्ह म्हटलं जातं एवढं लक्षात घ्या पण इन जनरल जर फ्रेंच लिव्ह म्हणत असाल तर फ्रेंच लिव्ह म्हणजे काय कोणालाही म्हणजे एखाद्याला न सांगता सुटी मारणे दांडी मारणे सुटी घेणे फ्रेंच लिव्ह म्हणजे काय न सांगता घेणे न सांगता सुट्टी घेणे दांडी मारणे न सांगता दांडी मारणे म्हणजे फ्रेंच लिव्ह ठीक आहे ऑफिस मध्ये आज कंटाळाला जायचा गेलाच नाही कोणाला फोन केला नाही फोन स्विच ऑफ केला झोपून राहिले घरी फ्रेंच लिव्ह कळतंय का मग आता तुम्ही ऑफिसला जायचं आहे पण आता मूड बदल मध्येच लोणावळ्याला जायचं आहे केला फोन स्विच ऑफ निघले लोणावळ्याला फ्रेंच लिव्ह ठीक आहे तुमच्या मित्रासोबत तुम्ही आले आता तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय मोठ्या गोष्टीवरती मोठ्या प्रोजेक्टवरती डिस्कशन चालू आहे सोल्युशन निघत नाही आहे तुम्ही बोर झालेले आहे न सांगता त्याला कलटी मारली घरी आले फ्रेंच लीव्ह अशा प्रकारचे जी लीव्ह असते त्याला म्हणतात फ्रेंच लीव्ह उदाहरण दिलेलं आहे दोज हु टेक फ्रेंच लीव्ह शुड नॉट बी पार्डन त्यांनी फ्रेंच लीव्ह घेतली त्याला माफ करायचं नाही शिक्षा द्यायची शाळेच्या सुद्धा फ्रेंच लीव्ह असू शकतात मास्तराला न सांगता शिक्षकाला न सांगता शाळेत गेले नाही दॅट इज कॉल्ड फ्रेंच लिव्ह ठीक आहे शी टूक अ फ्रेंच लिव्ह फ्रॉम यस्टर डे नो वन न्यू वेअर शी व्हेंट अंटील शी रिटर्न टू डे ऑफिसमधून तिने कशी लिव कोणाला न सांगता निघून गेली फ्रेंच लिव्ह घेतली म्हणजे न सांगता निघून गेली आणि ते कुठं गेली कोणालाच माहित नाही जोपर्यंत ती परत आली नाही तोपर्यंत ठीक आहे द स्टुडंट डिसाइडेड टू टेक अ फ्रेंच लीव फ्रॉम स्कूल अँड गो टू बीच फॉर द डे आत्ताच बोललोय ुपट्याने म्हटलं आज शाळेत नाही जायचं बीचवर जायचंय मग त्यांनी शाळेत इन्फॉर्म केलं का नाही मग गेलं सरळ बीचवर म्हणजे कोणती लीव्ह झालेली आहे ली फ्रेंच लिव्ह झालेली आहे फ्रेंच लीव्ह तुम्ही घेतली आहे का कधी अशी फ्रेंच लीव्ह घेतली असेल तर कमेंट मध्ये सांगत चला लेटेस्ट मूव ऑन टू नेक्स्ट वन नेक्स्ट वन इज नाव फ्रेंच लीव्हान हे बघा फ्रेंच लिव्हच मला उदाहरण देतो फ्रेंच लिव्ह बघा स्टील दिली चोरून जाते अशा प्रकारचं जाणं म्हणजे सुद्धा फ्रेंच लीव्ह ते सुद्धा बघा तसेच चालले पाय बाजू देत नाहीत फ्रेंच लिव्ह इकडे काम करतायत करा तुमचं काम त्याला माहिती नाही हा चाललाय म्हणून हा जातोय निघून अशा प्रकारची जी असते त्याला म्हणत असतात फ्रेंच लिव्ह एवढं लक्षात घ्यायचं आहे नाव लेटेस्ट मूव ऑन टू द नेक्स्ट वन द नेक्स्ट वन इज नाव बिफोर वी मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन अगेन कंबाईन ग्रुप बी अँड सी ची आपली ब्रॅच लाँच झालेली आहे वन हंड्रेड अँड फिफ्टीन प्लस व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड झालेले आहेत आणखी बरेचसे व्हिडिओज त्याच्यावर अपलोड होणार आहेत ग्रॅमर ऑलमोस्ट कम्प्लीट आहे फक्त प्रेपोजिशन आणि मॉडल ऑक्झिलरी वर्क त्याच्यावरती झालेले नाही हे दोन चॅप्टरही लगेच तुमच्या लवकरच त्याच्यावरती अपलोड होणार आहेत पण मोस्ट ऑफ द हे जर दोन चॅप्टर सोडले तर मोस्ट ऑफ द ग्रॅमर जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपरचं अनालिसिससुद्धा बऱ्यापैकी त्याच्यावरती अपलोड करण्यात आलेलं आहे जे राहिलेलं आहे ते पंधरा ते वीस दिवसात कंप्लीट होणार आहे त्यामुळे ज्याला कोणाला जर कोर्स बाय करायचा असेल तर ॲप्लिकेशनवर जायचं ॲप्लिकेशनचं जे नाव आहे My Career Academy. My Career Academy. The kara, kara, ते आहे माय करियर अकॅडमी माय करियर अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स बाय करा त्याच्यावरती सध्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट चालू आहे डिस्काउंट आहे ऑफर आहे तेच ग्रॅप करा ठीक आहे जसं इथे शिकवतो तशाच प्रकारे तिथं सुद्धा शिकवलेला आहे बऱ्याच गोष्टी सुटसुटीत तुम्हाला समजतील अशा भाषेत दिलेल्या आहेत सो आय होप यू विल डाउनलोड इट अँड इफ यू लाइक द कोर्स तुम्ही बाय सुद्धा करू शकता लेटेस्ट मूव टू नेक्स्ट वन वन इज फेअर अँड स्क्वेअर फेअर अँड स्क्वेअर म्हणजे ऑनेस्टली प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे वेगळं नाही एकत्र यायला पाहिजे प्रामाणिकपणे अपराईट जस्ट ऑनेस्ट अँड स्ट्रेट फॉरवर्ड विदाऊट एनी चिटिंग ऑर डिसेप्शन इनवॉल्ड कुठलीही फसवेगिरी न करता प्रामाणिकपणे हा त्याचा अर्थ होतो मग इंडिया ओन द क्रिकेट मॅच फेअर अँड स्क्वेअर भारताने मॅच कशी जिंकली फेअर अँड स्क्वेअर जिंकलेली आहे कशी फेअर अँड स्क्वेअर ही अशी फेअर अँड स्क्वेअर भारताने मॅच कशी जिंकलेली आहे फेअर अँड स्क्वेअर जिंकलेली आहे भारतानं मॅच एवढं लक्षात घ्यायचं आहे कशी जिंकलेली आहे फेअर अँड स्क्वेअर जिंकलेली आहे मग आता नेक्स्ट वन आहे द डिसिजन वॉज मेड फेअर अँड स्क्वेअर बेस्ड ऑन द अग्रीड अपॉन क्रायटेरिया ज्या क्रायटेरियावरती आपण अग्री झालो होतो त्याच्यावरतीच काय घेतलेलं आहे प्रामाणिकपणे निर्णय घेतलेला फेअर अँड स्क्वेअर अभ्यास करताना तुम्ही असायला पाहिजे कोणाशी बोलताना डीलिंग करताना सुद्धा तुम्ही कसं असायला पाहिजे फेअर अँड स्वेअर असायला पाहिजे प्रामाणिक असायला पाहिजे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही इफ यू आर फेअर अँड स्क्वेअर विथ युअर सेल्फ तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर या जगात तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही तुम्हाला अडवू शकणार नाही एवढं लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट वन आहे आय अर्न दिस प्रमोशन फेअर अँड स्क्वेअर थ्रू हार्ड वर्क अँड डेडिकेशन मला हे जे प्रमोशन भेटलेलं आहे कसं भेटलेलं आहे फेअर अँड स्क्वेअर प्रामाणिकपणे भेटलेलं आहे हार्ड वर्क न भेटलेलं आहे वी सेटल द डिस्प्यूट फेअर अँड स्क्वेअर आमचा डिस्प्यूट कसा सेटल केलेला आहे फेअर अँड स्क्वेअर प्रामाणिकपणे केलेला आहे ठीक आहे मग रिचिंग अ कॉम्प्रोमाइज दॅट सॅटिस्फाईड बोथ पार्टीज हा त्याचा लक्षात घ्यायचा आय होप यू गॉट समजलेलं आहे मग याच्यावरती हे बघा फेअर अँड स्क्वेअर Yes, I got through the exam फेअर अँड स्क्वेअर ठीक आहे ते पण बघा फेअर अँड स्क्वेअर असे उदाहरण आहेत आय i फेअर आय match आय got इट फेअर अँड स्क्वेअर वापरा असं वापरा असं एक्सप्रेस करा तुम्हाला जसं एक्सप्रेस करता येईल ना तसं एक्सप्रेस करत राहायचं बोलायचं हात वर करायचं हात आडवे करा तिडवे करा कसे करायचे करा बट यूज करा ठीक आहे स्पेअर अँड स्पेअर लेटेस्ट मूव टू दस्ट वन विद आर वन्स ओन नेक्स्ट स्वतःच घर भरणे काय करणे स्वतःच घर भरणे पण स्वतःचं घर भरतानी ते अप्रामाणिकपणे असते डिसऑनेस्टली असते एवढं लक्षात घ्यायचं प्रोवाईड फॉर फर्स्ट फॉर वन वनसेल्फ पहिलं स्वतःचं बघा पहिले आपलं बघा मग दुसऱ्याचं बघू आपण उरलं तर नाही तर नाही असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे म्हणजेच काय होते टू प्रॉफिट वन सेल्फ प्रोव्हाइड फर्स्ट फॉर वन वनसेल्फ म्हणजे काय ुम्युलेट वेल्थनेस्टली संपत्ती अप्रामाणिकपणे संपत्ती गोळा करणे संपत्ती स्वतः पहिलं स्वतःचं पोट भरणे वगैरे अशा अर्थाने केलं जाऊ शकते त्याचा युज अवर लिडर्स आर बिझी फिदरिंग देअर नेस्ट स्वतःचं पोट भरा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या कालचा नेता आज रस्त्याने फिरायचा सायकल होती टू व्हीलर होती आज पीएमडब्ल्यू आहे मर्सिडीज आहे त्याचं पोरग हार्ली डेव्हिडसन घेऊन फिरतोय कुठून आला पैसा

त्याच्यावरती जास्त प्रायोरिटी असते असे कोणते पॉलिटिशियन आहेत तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल कमेंट करायचं नाही पण हे पॉलिटिशियन्स भरपूर आहेत की ज्यांना पहिलं स्वतःच्या पोटाची पडलेली असत फिदरिंग दे आर ओन नेस्ट एवढं लक्षात घ्यायचं स्वतःचं पोट भरता येते बाकी लोकांचं यांना काहीही ना पडलेलं नाही दे आर फिदरिंग आर ओन नेस्ट नाव लेटस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन द नेक्स्ट वन इज ओके हे बघा फिदरिंग ओन नेस्ट पैसेच नाही आहेत ना बॅग मागे आहे हे पण बघा हा इकडे बघतोय पण मागे पैसाच्या पैसाच टाकलेला गड्याच्या टाकलेला आहे का तुम्हाला थप्पी त्या थप्पी लागलेली हिप पैशाची ठीक आहे अशा प्रकारचं काम म्हणजे काय तर याला काय म्हणतो आपण फिदरिंग युअर ओन नेस्ट मूव ऑन टू द नेक्स्ट वन द नेक्स्ट वन इज फ्रॉम पिलर टू पोस्ट रश इन ऑल डायरेक्शन अँड सफर मच हॅरॅशमेंट प्रत्येक ठिकाणी जाणे इकडे जा इकडून तिकडे तिकडून इकडे म्हणजे फ्रॉम पिलर टू पोस्ट इकडून तिकडे तिकडून इकडे तिकडे आणि तिकडून इकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी अशा प्रकारची जी पळापळ असते त्या पळापळीला आपण काय म्हणतो पिल्लर टू पोस्ट म्हणजे घ्यायचं आहे मग यू मे रश फ्रॉम पिलर टू पोस्ट बट यू स्टँड नो ऑफ गेटिंग यू अ तू कितीही पळापळी कर पण पर जोपर्यंत लाच देणार नाही तुझं काम होणार नाही अशा प्रकारची मानसिकता झालेली आहे कळतय का आणि अशा लाचखोर उजेडात आणण्याचं काम आपणच केलं पाहिजे मला तर हे वाटते की हे नाला काय जी ना जी लोक एम पी एस सी यू पी एस सीचा एवढा अभ्यास करताना अभ्यास केल्यानंतर गरीब लोकांना फसवतात त्यांच्याकडनं लाज घेतात जराशी सुद्धा लाज वाटत नाही का आपल्याला आपण जो अभ्यास करून इथपर्यंत आलेलो आहे त्या अभ्यासाची त्या ज्ञानाची तर आपण थोडीशी लाज बाळगायला पाहिजे पण एवढीशी लाज आपल्याला बाळ आपण बाळगत नाही आणि आपण करप्शन जे आहे ते राजरोसपणे करतो जेवढं निर्लज्ज झालेले आहेत काही ऑफिसर्स की त्यांना कशाची लाज वाटत नाही मी स्वतः बघितलेला आहे विविध डिपार्टमेंटमध्ये काही लोक तर काम झाल्यानंतर पैसे घेण्यासाठी येतात आणि असे बिनधास्तपणे पैसे घेतात त्यांना कुठल्या गोष्टीची सुद्धा भीती राहिलेली नाही अशी बरेचशी उदाहरणं मी सुद्धा डोळ्यांनी पाहिलेली आहेत असं सहज सांगितलेलं आहे सांगित पिलर टू पोस्ट यू हॅव टाइम यू हॅव टू रन फ्रॉम पिलर टू पोस्ट इन ऑर्डर टू गेट युअर वर्क डन आपण म्हणतो ना पिलर टू पोस्ट अरे त्याच्या बहिणीच्या लग्नात पिलर टू पोस्ट त्याला पळावं लागलं राव आ, हे आण ते आण ते आण अरे जॉईनिंगच्या वेळेस ना मला पिलर टू पोस्ट पळावं लागलं हे डॉक्युमेंट आणू द्या ते डॉक्युमेंट आणू द्या ते डॉक्युमेंट द्या वापरा या प्रकारे त्याला म्हणतात रनिंग फ्रॉम पिलर टू पोस्ट मग याच उदाहरण काय आहे रनिंग फ्रॉम पिलर टू पोस्ट बघा ते कधी इकडे जा कधी इकडे जा कधी इकडे जा कधी इकडे जा वेगवेगळ्या ठिकाणी जा अरे बापरे हे इकडे तिकडे तिकडे इकडे इकडे तिकडे तिकडे इकडे काय आहे किलर टू पोस्ट आहे एवढा लक्षात घ्यायचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणहून तिसऱ्या ठिकाणी नेक्स्ट म्हणजे फुट द बिल फुट द बिल म्हणजे बेअर द एक्सपिरियन्सेस म्हणजे काय बिल देणे काय देणे बिल देणे एखादा खर्च उचलणे एखादा खर्च स्वतः करणे ऑलदो ही हॉस्टेड द फीस्ट हिज ब्रदर हॅड टू फुट द बिल आता यानं पार्टी दिली पण बिल कोणाला द्यावं लागल हिज ब्रदर हॅड टू फुट द बिल बिल कोण कोणाला बेअर करावा लागला तो बिलाचा भार कोणावर गेला त्याच्या भावावर गेला त्याच्या भावानं बिल पे केलं इन इन्शुरन्स कंप ओके द इन्शुरन्स कंपनी रेफ्युज टू फुट द बिल फॉर द डॅमेजेस कॉज्ड बाय नॅचरल डिझास्टर तो परेश रावलचा पिक्चर आला होता ओ माय गॉड का काहीतरी असं पिक्चर आले होता त्याचं दुकान त्या भूकंपात जातं आणि ते म्हणते नॅचरल डिझास्टरचे इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाही का लय भारी पिक्चर आहे असो हा महत्वाचा आहे इथं काय म्हटलं त्यांनी की रिफ्यूज टू फूड द बिल त्यांनी बिल प्यायला इन्शुरन्स द्यायला मना केले आहे ते रिफ्यूज टू फूड द बिल बिल पे करायला त्यांनी काय केली मना केली आहे मग टू फूड द बिल म्हणजे बिल पे करणे एवढं लक्षात घ्यायचं आहे द कंपनी अग्रीड टू फूड द बिल म्हणजे काय बिल पे करायला अग्री झाली फॉर द टीम्स ट्रॅव्हल एक्सपेन्सेस टू द कॉन्फरन्स कॉन्फरन्सचा जो काही खर्च होईल तो खर्च उचलण्याची जबाबदारी कोणी घेतली कंपनीने घेतली त्याचा अर्थ काय होते खर्च उचलणे एखाद्या गोष्टीचा खर्च एखाद्या गोष्टीचा उचल काय उचलणे खर्च उचलणे दॅट मीन्स टू फुट द बिल मित्रांसोबत गेले की कधी काही नोकरीवाला एखादा जर सोबत असला जे नोकरीवर नाही ते दे डोंट फूट द बिल कोण करतं ते बिल पे हे हेअर फ्रेंड हॅव टू डेअर फ्रेंड है बिल ते त्याला करावं लागतं आणि ऑब्विस आहे त्यांच्याकडे पैसा नसेल तर तो त्यालाच करावा लागेल असतं मैत्रीत चालतात ह्या गोष्टी मोठ्या गोष्टी नाहीत लेट मूव ऑन टू द नेक्स्ट वन आता इथं बघूया आपण चित्राच्या स्वरूपात द बिल लुक फ्रँक सॉरी इट टू फिट द बिल अरे रे एवढं मोठं बिल आहे का बघ कसं पाहिजे आत्ता मला पे करावं लागतं का एवढं बिल लक्षात घ्यायचं आहे ही हॅज टू फुट ही हॅड टू फुट द बिल किंवा इट वॉज हिज टर्न टू फुट द बिल आता बिल पे करण्याची बाडी त्याची होती मित्र पे करत होते तर काही वाटत नव्हतं की बिल आहे त्याच्यावर बारी गेलं अरे बापरे एवढं बिल आता मला पे करावं लागेल तो खर्च लागेल फुट द बिल लग्नाचा खर्च हु फुट द बिल ऑफ युअर मॅरेज यू हॅव टू फुट द बिल, बिल।, बिल।, बिल। तुम्हाला पे करावं लागेल ठीक आहे बघा मित्र आणि मैत्रिणी आले तर चालेल दोघांच्या मनात चाललं असेल चा हु विल फुट द बिल कोण पे करणार आहे कधी कधी होतं ना आपण मित्र मैत्रिणीसोबत गेलं तर हु विल फूड द बिल माझा एक मित्र आहे लग्नाच्या वेळेस तो असाच एका मुलीला भेटला आणि लग्नासाठी अरेंज मॅरेज होतं पोर्टलवरून भेटले आणि हॉटेलला गेले ते पोरगी गेले चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि तुम्हाला सांगत होता म्हणजे बरंच काही ऑर्डर केला राव म्हणे पण माझं असं होत होतं ना की आता बिल कोण पे करेल हु विल फूड द बिल हु विल फूड द बिल विल शी यु नो यु नो कम्पेल मी ऑर विल शी मेक मी टू फुट द बिल नॉट कम्पेल विल सी मेक मी टू फुट द बिल मला तर प्ले नाही करावं लागणार आहे ना असं त्याच्या मनात बरेचसे प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते शेवटी करावं लागलं त्यालाच ती वेगळी गोष्ट असंच एक चित्र तुम्हाला दिलेलं आहे अँड द नेक्स्ट अँड द लास्ट वन इज फेअर वेदर फ्रेंड दिस इज द लास्ट वन आता फेअर वेदर फ्रेंड म्हणजे काय फेअर वेदर फ्रेंड म्हणजे चालतीचा सोबती दिलेला याच्या आधी सेल्फिश फ्रेंड स्वार्थी मित्र काय म्हणू शकतो याला चालतीचा सोबती म्हणजे कसा मित्र स्वार्थी मित्र डोंट बीन अ कंपनी ऑफ फेअर वेदर डोन्ट बीन कंपनी विथ डोंट बीन कंपनी ऑफ फेअर वेदर फ्रेंड फेअर वेदर फ्रेंड चालतीचे सोबती जी असतात ना स्वार्थी मित्राच्या सोबतीत राहायचं नाही शी इज अ फेअर वेदर फ्रेंड शी डिसअपियर्ड एज सुन एज आय लॉस्ट माय जॉब अँड नीड इट सपोर्ट फेअर वेदर फ्रेंड आहे बाबा ते खूप स्वार्थी मैत्रीण आहे खूप स्वार्थी मित्र आहे माझा जॉब जसा गेला भेटणं बोलणं सर्वच बन तिला माहिती आहे कधी पैसे मागाल काही सांगता येत नाही फेअर वेदर फ्रेंड ही ही इज ओनली इंटरेस्टेड इन बिईंग फ्रेंड्स विथ सक्सेसफुल पीपल त्याला फक्त यशस्वी माणसाच्या सोबत मैत्री करणे आवडते आणि अशी लोक की फक्त यशस्वी लोकांसोबत मैत्री करायला आवडते ही लोक फेअर वेदर फ्रेंड होतात एवढं लक्षात घ्यायचं आहे काही लोकांना लगेच नोकरी लागली की ते त्यांच्या बाकीच्या मित्रांना ओळखतात आणि नोकरी लागण्याच्या आधी तर असं दाखवतात जीव की प्राण त्यांचं काम असतं त्यांच्या गरजा असतात म्हणून दा ते दाखवतात की बाबा मी तुमचा किती मित्र आहे पण एकदा त्याला नोकरी लागली ना बघा एम पी एस सी आय बी पी एस कोणतेही एक्झाम बँकिंगच्या क्षेत्रातले असतील एस 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 सीजीएल सी एच एस कुठलाही पण नोकरी लागल्यावर मात्र तो त्या मित्राला ढुंकूनही बघत नाही ओळखतही नाही इवन त्यांना शुभेच्छा दिल्या तर ते शुभेच्छाही असा घेतो की ते त्याला ओझ वाटतं त्या शुभेच्छाचं म्हणजे असे मित्र कसे मित्र असतात वेअर वेदर फ्रेंड असतात एवढं लक्षात घ्यायचं स्वार्थी असतात त्यांचं काम संपलं मैत्री संपली असे मित्र कधीच जवळ ठेवायचे नाही तेवढं लक्षात घ्यायचे आहेत नेक्स्ट वन यू कांट रिलाय ऑन हिम गेट जस्ट फेअर वेदर फ्रेंड गोष्टी अडचण निर्माण झाली ना एखादी अडचण जर आली तर त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही चालतीचा सोबती आहे किंवा तो खूप स्वार्थी आहे स्वार्थी मित्राच्या स्वार्थी मित्रावर तू विश्वास ठेवू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो मग हा स्वार्थी मित्र असत कसा आता हा स्वार्थी मित्र असा असतो बघा ज्या वेळेला तुमच्या एकदम सनशाईनिंग सोबत गळ्यात आणि ज्या वेळेला संकट आलं अरे बापरे तू तिकडे हा तुम्हाला हसतोय तुझं बघ बाबा मला सांगू नको त्याला म्हणतात स्वार्थी इकडे बघा नाही पाऊस आहे अडचण आहे अडचणीत नाही असा चांगला वेळ असेल तर आय कॅन बी विथ यू इकडे बघा तिच्यावर संकट आलं हा लगेच पळायला निघला पळत निघलाय म्हणजे कसा आहे हा फेअर वेदर फ्रेंड आहे हे याच्यातून काय होतं दिसतं एवढं लक्षात घ्यायचं आहे मित्र हो हे होत्या आजच्या इडियम्स भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखी काही अशा छानशा ईडीएम ठेवून तोपर्यंत थोडासा विराम घेतो थँक यू व्हेरी मच हॅव अ गुड डे हॅव अ ग्रेट डे